दर्शकहो आपण बघत असाल की दरवर्षी बळीराजाच्या दिवसामध्ये त्यांची निर्मूक होते की असे भूक सर आपल्यासोबत आहेत आणि यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे निर्मूक काढता येईल परंतु इथं सुद्धा त्यांनी ते शेतीमध्ये पिकणाऱ्या धान्याचं म्हणा फळभाज्यांचं त्यांनी वाटप केलेलं आहे. त्यांची प्रतिज्ञा जाणून घेऊया आपण आजच्या दिवशी काय सांगतो. मला एक विनंती करायची आहे की आज जसं आपण बळीराजाची मिरवणूक काढली तसं आपण शेतीमालाला योग्य भाव दिला पाहिजे. बळीराजा जगला तर आपण जगणार आहोत ही एक खरी गोष्ट आहे. आणि आजच्या मिरवणुकीच्या गौरव दिनाच्या निमित्ताने आज सुभाष वारे सरांनी सांगितलं की सत्यशोधक चळवळ म्हणजे विवाहाची चळवळ हे पुढे नेली पाहिजे. या पद्धतीनं आमचे सत्यशोधक प्रबोधन महासभा गेले अनेक वर्ष सत्यशोधक विवाह चळवळ नेत आहे. त्याचबरोबर मी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीनं गेली 2 वर्षांमध्ये सत्यशोधक विवाह चळवळ पुढे नेलेली आहे. मला खास करून सांगायचं आहे की मी लंडनच्या ब्राह्मण ॲडव्होकेट सिद्धार्थ लिखिते या मुलाचं सत्यशोधक विवाह पद्धतीनं लग्न लावलं. त्या लग्नाची पत्रिका म्हणजे पत्रिकेमध्ये पत्रिकेच्या कव्हरवर बळीराजाचं चित्र होतं. म्हणजे ब्राह्मण मुलाने लग्नपत्रिकेमध्ये बळीराजाचं चित्र छापून आणि आतल्या पत्रिकेमध्ये शिवाजी महाराजांची राजमुद्रा छापून हा जसा संदेश दिला तसा आपणा सर्वांना विनंती आहे की सत्यशोधक विवाह चळवळ नेत असताना बळीराजाची आपण आवर्जून आठवण करावी. सत्य की जय हो, विडा पिडा टळो बळीचं राज्य.